काँग्रेसच्या भूमिकेबाबत उद्या काँग्रेस नेत्यांची पार पडणार बैठक. महाविकास आघाडीचा निर्णय जनसामान्यांच्या विरोधातला, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील. सांगली लोकसभा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचा निर्णय हा जनसामान्यांच्या विरोधातला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर उमेदवारीचा निर्णय अंतिम नाही, स्वल्पविराम आहे, त्यामुळे शिवसेनेने विचार करावा असं आवाहन करत महाविकास आघाडीच्या विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी करत पुढील काँग्रेसच्या निर्णयाबाबत सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांबरोबर पहिल्यांदा उद्या बैठक होईल आणि कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून पुढील भूमिका आणि निर्णय घेतला जाईल असं पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आता ह्या निर्णयाबाबतीतली जी भूमिका असेल ही आम्ही जसं काँग्रेस पक्षामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय जसा घेतला जातो तशाच पद्धतीनं घेतला जाईल. आज गुढीपाडवा असल्यामुळं आमचे इतर सर्व माझ्याबरोबरचे जे नेते आहेत ते आपापल्या कामामध्ये आहेत, काही परगावीमध्ये आहेत, त्यामुळं पहिल्यांदा आम्ही एकत्र बसू, कदाचित उद्या एकत्र बसू आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊ. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्याचा आम्हाला विचार करायला पाहिजे, त्याचा आदर आम्हाला करायला पाहिजे आणि मग त्यानंतरची आम्ही आमची भूमिका ठरवू आणि अर्थात आमच्या राज्यातल्या नेत्यांना तिथं विश्वासात घेऊन वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही आमचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेऊ. हायकमांडनंच पहिल्यापासून रिस्पॉन्स दिला नाही म्हणावा असा, त्यामुळे ही वेळ आत्तापर्यंत नाही, हे चुकीचं आहे. हायकमांड निश्चितपणे सकारात्मक होतं, राज्यातले नेते आमचे सकारात्मक होते, नाहीतर आम्ही ज्यावेळेला इथं म्हणजे सांगलीत येऊन ज्यावेळेला इथं शिवसेनेनं त्यांचा उमेदवार जाहीर केला त्यावेळीपासूनच आम्ही तयारी लागलो असतो. परंतु आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमच्यावर जे संस्कार आहेत आम्ही तो संयम दाखवला, कुठेही आमच्या कार्यकर्त्यांनी रोष नाही व्यक्त केला, कारण आम्हाला विश्वास होता की हा निर्णय आमच्या बाजूनं लागेल, तसं आम्हाला वारंवार सांगितलं जात होतं, त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं शेवटपर्यंत प्रयत्न केले. अगदी कालपर्यंत डॉक्टर विश्वजित कदम यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे साहेबांची देखील भेट घेण्याचा, बाळासाहेब थोरात साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, यांनी प्रयत्न केलेला होता. आता ह्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं की आम्हाला लोकभावना महत्त्वाच्या आहेत, सामान्य मतदारांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. आमचा जो कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे, आम्ही जे लढतो त्या सर्वांचा विचार विनियमनच हा निर्णय होणार आहे. 3 दिवस आले पाहिजे तसं विश्वजित कदमना बोलले, विशाल पाटीलला बोलले, भाजपमध्ये जाणार आहे असं सांगितलं. मग काँग्रेसनं प्रत्येक वेळेला अन्याय सहन करून गप्प बसायचा मक्का घेतलाय का? खरं म्हणजे संजय राऊत साहेब इथं आले हे त्यांनी चाचपणी केलेली आहे. आमच्या दोन्ही मित्रपक्षांच्या काँग्रेस पक्षाबरोबर अनेक नेत्यांची त्यांनी चर्चा केली, अगदी भाजपच्या नेत्यांची पण त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी त्यांना कळालं आहे की इथलं जो सांगलीचं वारं काय हे त्यांना निश्चितपणानं लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे अजूनही त्या ठिकाणी सांगावं असं आमचं म्हणणं आहे. आणि थँक्यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.